या ठिकाणी प्रभातच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आता आम्ही पाहिलं की आमच्या जवळजवळ मोहिमेचं आम्ही कामं करतो, त्यावेळेस आमचे स्थानिक जे पत्रकार आहे ते पत्रकार त्या ठिकाणी आमच्या बातम्या प्रत्येक वेळेस छापायचं काम त्यांनी बऱ्याच वेळ त्या ठिकाणी आमच्या गावचं समस्या मांडण्याचं, गावातील विकास कामांचं त्यांनी या ठिकाणी आपल्या प्रभातच्या माध्यमातून बऱ्याच वेळा बातम्या प्रकाशित केल्या. आज या ठिकाणी ज्यावेळेस प्रभातचा आज सरपंच सन्मान सोहळा होता आदर्श, तर त्यामध्ये त्यांनी प्रथमतः माझी या ठिकाणी सरपंचपदी सरपंच पुरस्कारांसाठी निवड केली, त्याबद्दल मी आभारचं प्रभातचं या ठिकाणी प्रथमतः आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम चांगला झाला की आमच्यासारख्या सरपंचाला नवं गावासाठी ज्यावेळेस आम्ही स्वतःचा वेळ खर्च करतो, परंतु ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असता त्यावेळेस नावलौकिक हे होत असतं, अशा वेळेस समाजामध्ये प्रसारमाध्यमामध्ये त्या गावचं त्या गावच्या सरपंचाचं ज्यावेळेस नाव घेतलं जातं त्यावेळेस आम्ही म्हणतो. आज या ठिकाणी जे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्याचप्रमाणे आता नवीन जिल्हा परिषद CEO होते, यांनी देखील या ठिकाणी गावाचं कौतुक केलं आणि आम्हाला या ठिकाणी प्रेरणा भेटली की भविष्यात आम्ही या ठिकाणी चांगलं काम करू. आज या कार्यक्रमा माध्यमातून आज या ठिकाणी पालकमंत्र्यांनी देखील ह्या ज्या 40 सरपंचाचा या ठिकाणी सन्मान केला, त्यांच्या प्रत्येक सरपंचाला 5-5 लाख रुपयाचा फंड देखील या ठिकाणी ते म्हणले आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ. आणि मी पुन्हा एकदा प्रभातचं या ठिकाणी अभिनंदन आभार मानतो आणि आमच्यासारख्या तरुण सरपंचाला या ठिकाणी काम करण्याची भविष्यात नक्कीच प्रेरणा मिळेल, याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून धन्यवाद मानतो.